गुड मॉर्निंग सगळ्यांना, नमस्कार, शुभ सकाळ। आता ते नवीन आले, आमचं रविशन देणे आम्हाला सांगितलं शुभ सकाळ म्हणायचं। गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। आम्ही सगळे तयार झालोय आता आणि चाललोय नाश्त्याला। खाली चाललोय आता पुरीना जेवायला, जरा खाती जेवायला। जेवायला 7:30 आता आपण नाश्ता करतो का? आपण काय करतो? जेवतो। नाश्ता ते बाहेरचं काहीच खात नाही, तर त्याच्यामुळे त्यांचं त्यांनी आणलंय आपलं आणि चाललंय आपलं खायचं। त्यांचं त्या काही खात नाहीत, बाहेरचं पण माझा मसाला खाणार मी त्यांना देणार। हा, बाहेरचं कसलंच काहीच खात नाही। करते आणि दोन दोन दिवस सेशन असेल तरी मी करते अटेंड। छान वाटतं मला, आवडतं आणि छानच आहे। आणि गेल्या व्हिडिओला कमेंट वाचल्या बर का मी, तर त्याचं उत्तर आता तुम्हाला घरी गेल्यावर देऊ आपण प्रोडक्ट। नाही तर पण देऊ की पण देऊ, काय अडचण नाही। तर पहिली गोष्ट माझ्या सगळ्या दादांना त्यांना नमस्कार। नमस्कार। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सगळेजण म्हणला की बाबा ठीक आहे, ह्या कंपनीच्या नादी लागू नका। तर तुम्हाला सांगते की कुठलीही गोष्ट मार्केटिंग मध्ये खूप कंपन्या येतात, हे का नाही? कारण का बरेच अशा कंपन्या आहेत, पण त्याची माहिती घेतली का तुम्ही? आम्ही कुठल्या कंपनीचं करतोय, काय करतोय, ते माहिती घ्या ना आधी तुम्ही। माय लाईफस्टाईल मध्ये काम करतात माझे मिस्टर, खूप दिवस झालं। कुलुमनालीची ट्रीप पण आम्ही त्या मार्फतच केलेली होती। पहिल्यांदा आम्ही स्वतः त्यात मध्ये उतरतो, पहिल्यांदा हे उतरले, ह्यांनी बघितलं ते काय आहे काय नाही, कसं आहे, त्यात मध्ये गुंतवणूक किती। कारण का आम्ही पण दोन कंपन्याला फसलेलो पहिल्यांदा। टिंकल कंपनी माहिती असं सगळ्यांना, आम्ही पैसे बुडलेले, त्यात बुडलेले, आम्ही स्वतः त्यात मध्ये आमचं अख्खं खानदान बुडलेले। तिघांनी पण माझा स्वतःचा आयडिया होता, माझं भाऊजी, माझं थोडलं धीर, आमचं बाळू भाऊजी त्यात मध्ये काम करत होतं। अगदी आमच्या तात्यांपासून आम्ही पैसे भरत होतो आणि घरी घरी जाऊन विकायचे। हो, विक नाही, सामान नव्हतं त्यात, फक्त पाऊंडर ते वेगळं होतं। ह्यात मध्ये फक्त गुंतवणूक करायची होती पैशांची। आमचं बाळूभाऊजी आणि तबाई, आमचं ताते, आम्ही सगळेजण त्यात मध्ये पैसे भरत होतो। आमचं भाऊजी काहीतरी व्यवसाय करतात म्हणून आम्ही त्यात मध्ये पेमेंट भरत होतो। आणि आम्ही त्यात मध्ये त्या कंपनीने पैसे कधीही रिटर्न केले नाहीत आजपर्यंत, ती कंपनी पळून गेली, माहिती सगळ्यांना। दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये गुंतवणूक करावं लागत नाही, तुमचा स्वतःचा आयडिया, तुम्ही स्वतःसाठी प्रॉडक्ट घेऊन फक्त दुकान बदलायचं असतं ह्यामध्ये। तुम्ही स्वतःचा आयडिया स्वतः काढायचा, 10,000 रुपये फक्त त्याला खर्च येतो, ती बी सगळ्या 10,000ची सामान घ्यायचं। तुम्ही 1,000 रुपयापासून 5,000 पासून तो आयडिया खोलू शकता। 5,000 पहिल्यांदा हे आठवड्यात घ्यायचं, पुढच्या 15 दिवसात 5,000 घ्यायचं। पहिल्यांदा आम्ही 8-9 महिने 1 वर्षभर ह्यामध्ये काम केलंय, त्यात मध्ये पूर्ण सगळं बघितलं ते कसं आहे कसं नाही, आणि मग आश्विनील त्यात मध्ये आणले। ह्यात मध्ये 1 रुपयाही तुमची गुंतवणूक करायची नाही। ही माणसं म्हणतात का नाही, काय काय आम्ही 1,00,000 रुपयाला फसलो, तुम्ही 1,00,000 रुपयाचं काय केलं? कंपनी देतच नाही 1,00,000 रुपयाचं, देतच नाही ह्यात मध्ये कंपनी 1,00,000 रुपयाचं तुम्हाला कधीही प्रोडक्ट कुठलंही दिलेलं नाहीये। तुम्ही घेत बी नाही 1,00,000 रुपयाचं का? तर ह्याचं सगळ्यात हायेस्ट 50,000 आहे। हो, येस, हा, ह्याची पूर्ण माहिती घेतलेली मी त्यावेळेस मी आज बोलते। कमी पैशात ना तुम्ही चालू करू शकता, 50,000 रुपये लय झालं तुम्हाला सांगते। आणि नुसतं तेवढं नाही तर आपण ट्रिप सुद्धा अचीव करू, आणि ट्रिप सुद्धा अचीव करतो। तुम्ही जेवढं सगळं सामान विकलंय ना, समजा एखाद्याची 66-67 हजाराची खरेदी, त्या माणसाने तेवढं जर सगळं सामान विकलं तर त्या माणसाला फ्री मध्ये तुम्हाला सांगते सर्व हे दिलं जातं, ट्रिप दिली जाते। कुलुमनालीचं किती हजाराच होतं आपलं? 57 ना? नाही, 63 हजाराची माझ्या नवऱ्याने फक्त विकलं होतं सामान, तुम्हाला सांगते। तर अख्खं कुलुमनालीची ट्रिप आम्ही दोघांनी केली होती त्यात मध्ये। कोण देतं तुम्हाला विमानाने ह्यानी हे जा बरं? तुम्ही आता केरळला गेलती, 41,000 रुपये गेलं गाडीचं भाडं, आणि दुसरं 50,000 रुपये खर्च झाला माझा, 50,000 खर्च आला, 1,00,000 रुपये। मग काय करायचंय? फक्त दुकान बदलायचंय, तुम्हाला ज्या लागतात त्या वस्तू घ्यायच्या, आणि ह्याचा रिझल्ट आहे। वाघाच्या क्रीमाला, मुळेदाला, मुतखड्याला, ह्याला, बीपीला, शुगरला, सगळ्याला ह्यात मध्ये रिझल्ट आहे। कितीतरी भारी भारी पेशंट आहेत ना, कितीतरी आजारी पेशंट ह्यात मध्ये नीट होते। तेल, शॅम्पू सगळं तुम्हाला सांगते पुरेना त्यात मध्ये, एकदम क्वालिटीचं। ते पण आयुर्वेदिक, आणि आयुर्वेदिक मध्ये सगळ्या कंपन्या आहेत ग, त्यात मध्ये आपल्याला फक्त दुकान बदलायचे। ती क्रीम लावायची आपल्याला फक्त, पावडर लावायची, साबण लावायची, तेल लावायचं, टूथपेस्ट लावायची, वेगळं काय करायचंय आपल्याला? बीपी, शुगर, शेतीसाठी जे औषध आहेत, आपण युरिया वगैरे आणतोच ना कुठनं तरी, शेतीसाठी ते प्रॉडक्ट आहे, शेतीसाठी त्याचे रिझल्ट खूप छान आहे। पण चालू केले 15 दिवस झाले, तर कसं वाटते? अश्विनीने पण चालू केलं, त्यावेळी नाना सांगायला आले ना, त्याच वेळी मी त्यांच्याकडून ते तूप घेतली, सनक्रीम, आणि लावायला चालू केली।
आदिगर स्वतः हे ज्यावेळेस नवीन नवीन काम करत होते त्यावेळेस तुमच्या सारखंच मी सुद्धा म्हणत होते की ही माणूस वेडा झाला दुकान सोडून जातोय. पण नंतर नंतर ज्यावेळेस ह्यांनी पण मला ट्रेनिंगला ह्याला आणायला सुरुवात केली ज्यावेळेस मी येते तर तुम्ही बघितलं गेले 2-3 महिन्यापूर्वी पण आले होते मी 2 दिवस. आता परवा दिवशी पण आलोय आम्ही परत ना. आता आज आम्ही जाणार आहे पण त्यातनं मी 1-2 दिवस देते कारण का आपल्याला थांबायचं नाही. आपल्याला कुठेतरी काहीतरी करायचंय आणि सगळ्या गोष्टीत आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या आल्या पाहिजेत. माणूस अनुभवातून सगळ्या गोष्टी शिकत असतं. तिथं मला आम्हाला पैसे गुंतवायचे नाहीये रुपया सुद्धा. नंतर तुम्ही 10,000 आयडी काढून तुम्ही तू एक कुणाला मुतखड्याचा त्रास असतो, कुणाला मुळेदाचा त्रास असतो, कुणाला शुगरचा असतो, कुणाला बीपीचा त्रास असतो, कुणाला काय असतं. तुम्ही त्याच प्रॉडक्टात स्वतःच आयडी काढून घ्यायचंय आणि नंतर न लागण असं तुम्ही अगदी 200 रुपयापासून शॉपीतनं जाऊन सामान आणलं तरी चालतं. असं काही नाही की तुम्ही परत गेल्यावर 10,000 सामान आणायचंय. 200 रुपयाचं 300 रुपयाचं 500 रुपयाची सुद्धा ते शॉपीतून खरेदी करू शकता आणि आपल्याला लई लांब जायचं नाही. बारामतीतच ती शॉपी आहे, कुठंही आहे, ऑनलाईन मोबाईल वरनं सुद्धा तुम्ही मागवू शकता आणि तुम्हाला त्याचा चार्ज लागत नाही. फ्रीमध्ये नाही लागत, तुम्ही घरी बसून सुद्धा होम डिलिव्हरी असते ती. फक्त ते कोण मागवू शकतं ज्याचा स्वतःचा आयडिया आहे तोच. काल आम्ही असं चक्क झालतो सरकार मान्य प्रोडक्ट आहे ह्याला सरकारने 2021 ला मान्यता दिलेली आहे. कुणीही ह्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. ग्रॅज्युएट म्हणतात ना प्रूफ आहे त्यांच्याकडे. ह्याला भारत सरकारने केंद्र सरकारने राजपत्र मान्यता आहे. त्याच्यामुळे डोक्यातनं सगळे विषय काढून टाका. तुम्ही विचार करा ना की बाबा एखादा व्यवसाय करत असताना त्याचं पूर्ण शहानिशा केल्याशिवाय आपण करतो का. ह्यातमध्ये गुंतवणूक नाही अगं पूर्वी. आणि आता कसं आहे माणसं हुशार झालेत. आता ती त्या कंपन्या गेल्या माणसं हुशार झाली. तिथं बसलो तिथं तुम्हाला सांगितलं की आम्ही लिगली सगळं. त्यामुळे इथे कुठे घाबरायची भीतीची काय गरज. तिथं काय करत होतो आम्ही 30,000-40,000 तिथं महिन्याला गुंतवणूक करत होतो. तिथं साठवणूक करत होतो की बाबा आम्हाला त्यातून आम्हाला नंतर जास्त पैसे येणार आहेत. पण आमचा 1 रुपया मिळणार नाही आम्हाला. पण हिथं आम्हाला गुंतवणूकच करायची नाही. हिथं फक्त आपण एका दुकानातून सामान आणतो तसं दुसऱ्या दुकानातून आणायचंय. फक्त दुकान बदली करायचंय. दरवर्षी ट्रीप पण होती. स्वतःचा आयडी निघतो आपल्याला. बुधवारचं चेक पण येतो तुम्हाला सांगितलं. दर बुधवारी चेक येतो. मला पण येतो. माझ्या मिस्टरांना पण येतो. कारण का कसं राहतं वाहतं तर झरा थांबतं ते काय म्हणतात ना ढबकं. त्याच्यामुळे आपण सतत वाहत राहायचा अनुभव घेत राहायचं. ह्यातून हे सगळे यशस्वी झालेले असतात ते ओरडोरडो आपल्याला सांगत असतात. पण चांगलं माणसाला कधीही आवडत नाही. डॉक्टर फळं खायला सांगतात पण आपण वडापावच्याच गाड्याकडे जातो का ती फळं नाहीत खा वाटत. व्यायाम करायला सांगतात डॉक्टर पण आपण व्यायामाकडे लक्ष देतो. चांगलं कुणालाही नको असतं. येस बरोबर. तर असं द्या जास्त काही नाही. तुमचं टायमिंग आम्ही पण घेत आम्ही चाललोय खाली. शेवटी हो का एकदा विश्वास ठेवून बघा. ह्याच अश्विनी मध्ये तुम्हाला 2 वर्षात किती तिला फक्त 3 वर्ष द्या. बदल बघा. तुम्ही परत म्हणसान की लगेचच आता अश्विनी मग काम करते मग का कुठं पुढं नाही गेली काय नाही. फक्त ह्या कंपनीसाठी 3 वर्ष स्वतःला झोकून द्यायचंय तुम्हाला. कारण का कधीही चांगलं तूप खाल्लं की लगी रूप येत नाही. आपल्याला पुढं जायचं असेल तर दम मोठा असतो, संयम मोठा असतो. 1 वर्षात मी माझ्या मिस्टरांमध्ये बदल बघते. दुसरी गोष्ट म्हणजे जबरदस्त शांतता आणि घरात खूप शांतता. वादविवाद अजिबात होत नाही. तर चिडचिडपणा होत नाही. तुम्ही सगळेजण म्हणता की आका तू एवढं तुम्ही काम करता तुम्हाला एनर्जी कुठून येते. आम्ही दोघं जण एकमेकाला वेळ देतो. ती माझ्यासाठी काम करतात मी त्यांच्यासाठी करते. मी आज त्यांच्यासाठी आली आणि ह्याच्यासाठी ह्यांच्यासाठी आली का. तर आपण नाही आलं तर ह्या पुरी कुठं येणार होत्या नव्हते आल्या. म्हणून 2 दिवस ह्यांच्यासाठी दिल्यात. मला रेशमाला पण आणायची होती पण आई घरी नसल्यामुळे रेशमा येऊ शकली नाही. पुढच्या वेळेस नक्की रेशमाला आणणार आणि हिला तर आणणारच. ही येणारच. मी येणारच. आता ही फक्त एकच दिवस हिला काल आणताना बळच वडत आणली होती. इतकं जबरदस्त नॉलेज देतात नाही ते. काल तुम्ही पाहिजे होत लेक्चर ऐकायला. अनुभव खूप खूप जबरदस्त आहे. आपल्याला वाटतं की आपण बरोबर. आता ही स्वतः येणारच पण तू संदीपला पण आणणार ना. हा नक्कीच आणणार. ह्याच वेळ मीच झाले ते. आणि काल येताना बोलच तोंड गाडीत बसले वाकडं तिकडं वाकडं तिकडं वाकडं तिकडं. आणि असं होत होत मला. काल मी जसे म्हणजे बस मध्ये बसले होते ना तरी पण इथून जावं. रूम कशी दाखव की. रूम पण छान आहे. रूमच ह्याचं नाही काय नाही. आपण आल्यावरती सगळं छित छान आहे. म्हणजे नाश्ता जेवण सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळं जितली तिथं असत. टायमिंगला खूप महत्व आहे. टाइम मॅनेजमेंट शिकायला मिळतं. आणि चांगल्या माणसांच्या संपर्कात आल्यावर नेहमी चांगलंच होते. तुम्हाला नाही कोणतं तरी हे होत ना अंबानी का कोणतरी. तर तो नाही पेट्रोलच्या पंप कोण होत. अंबानीच होते. हा मग तेच काय करायचे अंबानी दिवसभर ते पेट्रोल वाटायचे ह्याच्यावरती पेट्रोल पंपावरती. आणि तेवढेच काय एक म्हणजे 100-150 रुपये येतात ना
ते तिकीट काढून ताज हॉटेलला, ताज हॉटेलच्या आत जायचे आणि नुसते बसायचे तिथं. कशासाठी बसायचे तर ते तिथं जे मोठे मोठे लोक यायचे ना, त्यांचं ते राहणं, वागणं, बोलणं, बसणं, फक्त ते बघत बसायचे आणि तिथून परत रिटर्न यायचे. आणि चहा पेत नसं काय नसं, पण ते बघायसाठी रोजचे 150 रुपये खर्च करून तिथं जायचे. बघा मग. आणि तुम्हाला सगळ्यांना मी शब्द देते की अश्विनीने जर ह्या क्षेत्रामध्ये काम केलं तर नक्कीच अश्विनी एक दिवस करोडपती होणार. नक्की. कारण का तिचं कसं, तिचं तिच्या शरीराच्या मानाने, तिच्या ह्याच्या मानाने तिला ते हेच काम योग्य आहे. होय अश्विनी. आणि ती नक्कीच लय मोठी होणार एक दिवस. आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असल्यावर ती कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल नाही. आणि ह्यात मध्ये फक्त अश्विनीच नाही तर माझी रेश्मा सुद्धा पुढे जाणार. आपकी फॅमिली येणार. हो नक्कीच येणार. युट्यूबला कसं आम्हाला माझा गोटम आल्या, गोटम सगळ्यांना आणलं, तसंच माझं नवराही तर माझ्या लाईफस्टाईल मध्ये माझ्या नवऱ्याने प्रवेश केला, मी आली, आता माझं अख्खं कुटुंब येणार ह्यात मध्ये. आणि काय ती खरं रिझल्ट तुम्हाला आम्ही सांगणार. म्हणजे विश्वास ठेवा आमच्यावरती. आम्ही आतापर्यंत तुम्हाला फसवलेलं नाही आणि इथून पुढे नाही फसवणार. फक्त सपोर्ट करा सगळ्यांना. तर डाऊट पण क्लिअर करू आपण सगळ्यांना.